आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की अनघा अभिला बोलते खाली चल, तेव्हा ती सांगते सुलेखाताई आशुतोष आणि नितीन आलेत, चल असं बोलते. तो बोलतो मी आलोच थोड्या वेळात, आणि ती बोलते अभि आजीनेच बोलवलं ना त्यांना, मग चल ना, तू नसला की ते लोक मला विचारतात. अभि बोलतो हो पण मला आवडत नाही. मग अभि बोलतो अनघा घरातल्यांना तर सेलिब्रेशन करण्याचं नुसतं कारणच पाहिजे, म्हणून मला इकडे राहायलाच आवडत नाही, तर आपण थोडे दिवस बाहेर जाऊयात का? तेव्हा अनघा बोलते हो मला आवडेल, आणि सगळंच तू ठरव. त्यानंतर आशुतोष नितीनला बाहेर घेऊन जातो आणि बोलतो की काय चाललंय, तू मंगळागौरला पण काहीतरी बोलला आणि आत्ता पण अरुंधती आणि माझ्याबद्दल बोलतोस. अरे आपण कॉलेजमध्ये नाही. पण नितीन बोलतो हा पण ती तुझं आता मन जपते, ती मला विचारत होती की तुला काय आवडतं. तेव्हा आशुतोष बोलतो अरुंधती अशीच आहे, ती माझच नाही सगळ्यांचंच मन जपते, तू काही अर्थ लावू नकोस. पण तेव्हा यश येतो आणि त्यांना भजी खायला बोलवतो आणि मग सगळे जेवायला बसतात. तेव्हा अरुंधती बोलते आशुतोष मी वाढते जेवण तुम्हाला. तेव्हा आशु बोलतो नाही नको, तू पण जेवायला बस आता आणि सगळेच एकत्र जेवायला बसा. पण तेव्हा अनिरुद्ध बोलतो आमच्याकडे असं चालत नाही, सगळ्यांचं झाल्यावर ती बसते. त्यानंतर आशुतोष बोलतो हो पण आमच्याकडे नाही, मला आणि आईला जेवायला वाढलेला आवडत नाही. तेव्हा तो आग्रह करतो आणि सगळे एकत्र जेवायला बसतात. तेव्हा अनिरुद्धला ठसका लागतो आणि तेव्हा तो बोलतो अरुंधतीच्या हातचं खायची सवय राहिली नाही. तेव्हा अरुंधती बोलते मलाही एवढ्या लोकांचं जेवण बनवण्याची सवय नाही राहिली. त्यानंतर सगळ्यांचं जेवण होतं तेव्हाही अरुंधतीच्या सुट्टीसाठी आशुतोषला विचारतात, पण अरुंधती नको बोलते. तेव्हा नितीन बोलतो मला राखी बांधायला अरुंधती ऑफिसला येईलच. तेव्हा अनिरुद्ध बोलतो अजून कशाला ना ते. अरुंधती बोलते तो तुमचा प्रश्न नाही, आणि राहिलं ते माझे मानलेले भाऊ आहेत. त्यानंतर ईशा अभि यश मस्ती करतात. तेव्हा ईशा बोलते उद्या तर माझंच ऐकायचं, उद्या रक्षाबंधन आहे ना. त्यानंतर आपण पुढच्या भागात पाहणार आहोत की केदार अरुंधतीकडे राखी बांधायला जातो, तिकडे तिची आई आणि भाऊ देखील येतात. त्यानंतर देशमुखांचं सर्वच कुटुंब अरुंधतीकडे येतं आणि तिथे मजा मस्ती करतं. त्यानंतर अनिरुद्ध एकटा पडतो तेव्हा त्याला अरुंधतीचे जुने शब्द आठवतात. त्यानंतर नेमकं काय घडणार हे पाहण्यासाठी बघत रहा आई कुठे काय करते फक्त स्टार प्रवाह वाहिनीवर.